युवा पर्व बहुउद्देशक सामाजिक संस्था पैठण या गावामधील सर्व तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ज्या सामाजिक संस्थेचं गठन या ठिकाणी केलेलं आहे त्या सामाजिक संस्थेचा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी भास्करराव पेरे पाटील आदर्श सरपंच पाटोदा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये विधवा झालेल्या महिलांना आधार देण्यासाठी विधवा महिलांसाठी शेळ्यांचा शिळी वाटप असेल त्याबरोबर साडी चोळी वाटप त्या ठिकाणी विधवा महिलांना त्या ठिकाणी देण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतो आहे. खरोखर अत्यंत स्तुत्य उपक्रम. आमचे मित्र निलेश तळेकर आणि त्यांचे सर्व सहकारी, पैठण गावातील युवा पर्व संस्थेमध्ये काम करणारे सर्व त्यांचे सहकारी, गावातील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, त्याचबरोबर गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, या गावांनी संपूर्ण गाव एकत्र करून तरुण सगळ्या सहकाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांना बरोबर घेऊन गावामध्ये आदर्श असे उपक्रम सुरू झालेले आहेत. गावातील मुलांना त्या ठिकाणी करिअर अकॅडमीच्या माध्यमातून शिक्षण देणं असेल, कॉम्प्युटर सेक्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी तरुणांना त्या ठिकाणी शिक्षणाची, कारण ग्रामीण भाग आहे, अकोला तालुक्यातला हा ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागामध्ये असे शिक्षणाची दालनं उभे करून त्याचबरोबर गावातील अनेक माध्यमातून तरुणांना संघटित करून वेगवेगळ्या माध्यमातून तरुणांना संघटित करून त्यांना प्रोत्साहित करणं, करिअरच्या बाबतीत त्यांना मार्गदर्शन करणं, शेतीच्या संदर्भामध्ये कॅम्प भरवणं, त्याचबरोबर आमच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून या भागातील अनेक प्रश्नांना वाचा फोडणं, या माध्यमातून निलेश तळेकर आणि त्यांचे सर्व सहकारी, गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक खूप मनापासून काम करते याचा अभिमान आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ह्या सामाजिक चळवळीसुद्धा, म्हणजे अकोला तालुक्यातली जी काही हिरम कुलकर्णी सरांच्या माध्यमातून जी काही चळवळ पुढं आली त्याचंसुद्धा ते काम फार नेटाने या ठिकाणी करतायत आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून आज भास्करराव पेरेंच्या माध्यमातून गावालासुद्धा दिशा देण्याचं काम आज ते या निमित्ताने करतायत. त्यांचं मार्गदर्शन या संपूर्ण पंचकृषी लाभणार आहे. मी गावकऱ्यांचे विशेष आभार मानतो, युवा पर्व सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो आणि त्यांच्या या सामाजिक उपक्रमास मी माझ्या वतीनं युवा स्वाभिमान सामाजिक संघटनेच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो.